आता बातमी आहे पंढरपूरमधून. 2019 साली पंढरपुरात वनविभागाने एक वृंदावन उभं केलं. त्याच तुळशी वृंदावनाचं लोकार्पण झालं. पण काही महिन्यातच हे वृंदावन वादात अडकण्याची शक्यता आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणचं आकर्षण वाढत असतानाच इथल्या काही मंदिरांमध्ये पडझड झाली. वनविभागाच्या तुळशी वृंदावनमधील 8 पैकी 2 संतांची मंदिरं कोसळल्यानं इतर मंदिरं आणि 23 फूट उंचीच्या विठ्ठल मूर्तीचं अस्तित्व धोक्यात आलंय. 6 कोटी खर्चून श्रीयंत्राच्या आकारात उभारलेल्या या तुळशी वृंदावनाला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. आता इथल्या मंदिरांची पडझड झाल्यानं वनमंत्री मुनगंटीवारांनी या प्रकल्पाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पंढरपूरला वृंदावन जो परिसर आहे तिथे मंदिर पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्याबद्दल संशय देखील व्यक्त केला. नाही, मगाही आता 8 दिवसापूर्वी फोन आला आणि एका ठिकाणी पुन्हा काही डॅमेज झालं. ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना मी लेखी आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की याचं स्ट्रक्चरल पूर्ण ऑडिट करा. तर याचा आढावा घेत वारकरी आणि स्थानिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. वनविभागाने पंढरपूरमध्ये 6 कोटी रुपये खर्चून तुळशी वृंदावन उभारलं होतं. श्रीयंत्राच्या आकारात ही अतिशय सुंदर वास्तू इथं उभारलेली आहे. चांगल्यापैकी गार्डन केलेलं आहे. मात्र 25 जानेवारी 2019 उद्घाटन झालेल्या या इमारतीतील 2 संतांची मंदिरं कोसळल्याने पुन्हा एकदा हे वादात सापडलेलं आहे. वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे. काय काय तुमच्या काय नेमक्या भावना आहेत त्याच्या? नाही, अत्यंत वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून खेदाची गोष्ट आहे की वारकरी संप्रदायात अत्यंत पूजनीय असणाऱ्या सगळ्या संतांची मंदिरं आज त्यांची विटंबना होती. त्यांच्या मूर्त्या भंगल्या जातात आणि हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. स्टार्टिंगला ज्यावेळेस तुळशी वृंदावनाचा ज्यावेळेस विषय आला तर त्यावेळेस आम्ही वनविभागाचे जे काही अधिकारी होते त्यांना काही ह्या जागेसंदर्भात काही सूचना आम्ही तक्रारी लेखी मांडल्या होत्या की बाबा तुम्ही इथं एवढी मोठी वास्तू उभा करता पण भविष्यामध्ये हे काळं रान आहे. ह्या ठिकाणी ते ह्या तळ्याचं खोलीकरण करताना तो गाळ इथे टाकला होता आणि त्याच्यावर जर एवढी मोठी वास्तू उभा करताय तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी टिकल न टिकल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. त्यावेळेस वनविभागाच्या सोलापूर परिक्षेत्राचे अधीक्षक माळेसाहेब त्यावेळेस आले होते. त्यांनी आमची रेस्ट हाऊसवर मीटिंग घेऊन आमची लेखी म्हणणं सूचना त्यावेळेस त्यांनी घेतल्या होत्या. पण दुर्दैवानं त्याच्यावर काही त्यांनी केलं नाही. स्ट्रक्चरल ऑडिट होणं महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या फायबर मूर्त्या आहेत. फायबर मूर्त्यांचा लोड एवढा काही जास्त नाही तरीसुद्धा हे कोसळत आहे म्हणजे खूपच निष्कृष्ट जागेचं बांधकाम झालेलं आहे. मंदिराची आता पूर्ण ऑडिट करून त्याला प्रिकॉशन घेणं फार गरजेचं आहे आणि त्याला रिपेअर करता येतं नाही असं नाही आहे. पण ते प्रॉपरली झालं पाहिजे. जसं हे काम झालंय तसं ते होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. माझ्या पाठीमागे जी आपण विठ्ठलाची मूर्ती पाहतायत तर त्याचा जो चौतरा आहे त्याच्या आजूबाजूला जे लावलेले पेवर ब्लॉक आहेत ते खचायला लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी सिमेंट आणि वाळूने अशी डागडुगी केलेल्याचं काम त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. म्हणजे एवढं या विठ्ठलाच्या मूर्तीलाही धोका आहे. या विठ्ठलाच्या मूर्तीला सुद्धा भविष्यामध्ये धोका होऊ शकतो. हा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तातडीनं ह्याच्यावर जी काही कारवाई करणं ती गरजेची राहणार आहे. त्यापूर्वी या उरलेल्या मंदिरातल्या मूर्ती हलवलं तर पुढचा धोका मात्र टाळता येणार आहे. पंढरपूरहून कॅमेरामन आयुक्तावधीचं सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.